नाणारची अधिसूचना रद्द करण्यासाठी सुभाष देसाईंचं पत्र कोकणवासियांचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात माहिती. नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची विनंती शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. स्थानिकांचं मत आणि कोकणवासियांचं हित लक्षात घेऊन सरकार यावर निर्णय घेईल असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस ही माहिती दिली. नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल केली होती. मात्र ही अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार केवळ उच्च अधिकार समितीला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. आज शिवसेनेचे मंत्री आणि विशेषतः उद्योगमंत्री सुभाष देसाई मला भेटले आणि त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी नाणारमध्ये जी जमीन रिफायनरीकरता नोटिफाय केली आहे तिचं डी नोटिफिकेशन करावं अशा प्रकारची विनंती करणारं पत्र त्यांनी मला दिलेलं आहे. मी त्यांना देखील सांगितलं आणि आपल्यामार्फत मी सर्वांना देखील सांगू इच्छितो, या संदर्भात महाराष्ट्राचं हित कशात आहे, कोकणाचं हित कशात आहे, पाण्यातील स्थानिकांचे मतं काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत याचा विचार करण्यात येईल.